नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे बलासाडे. हे दृश्य माहूर तालुक्यातील बामनगुडा तांडा म्हणजेच रूपानायक तांडा येथील आहे. जलजीवन मिशनच्या योजनेसाठी या गावामध्ये शासनाने तब्बल 48,54,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पाण्याच्या टाकीचं हे अर्धवट बांधकाम असून पाण्याच्या टाकीखाली एक मोठा खड्डा निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पावसाळ्याचं पाणी साचलेलं आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता वाढलेली आहे, कारण पाणी अत्यंत घाण असून निचरा होण्यासाठी त्याला जागाच नाही. ग्रामस्थांनी अनेक वेळा ठेकेदार कंपनीला विनवण्या केल्या, विनंती केली की काम लवकरात लवकर पूर्ण करा, पण ठेकेदार मात्र चाल ढकल करत काम करत आहे. त्यामुळे पावसाच्या या मोसमामध्ये या टाकीखालच्या जागेत आणखी पाणी साचून त्यामुळे मात्र नागरिकांचं आरोग्य धोक्यात पडणार आहे. तिथे एवढं पाणी साचलंय, त्याच्यामध्ये डास होतात. तुम्ही आणि तुम्ही प्रशासकीय अधिकारी या संदर्भात बातचीत झाली? नाही गेलो आम्ही. मग आता समोर कसं करायचं आता तुमच्या मनानं काय करायचं ते तुम्ही ठरवा. बुजून टाकायचं मग काम चालू करायचं. तुम्हाला या पाणीच्या टाक्याच्या संदर्भाने काय अडचण आहे? आम्हाला अडचण नाही का, मात्र माशा याच्या बसते म्हणून आम्हाला त्रास आहे. तुम्ही या संबंधित अधिकाऱ्यांना काय या संदर्भात बोलले नाही? काहीच नाही बोलले. सरपंच आलेला. बरोबर, ठीक आहे. या ठिकाणी बऱ्याचदा आम्ही ग्रामपंचायत मार्फत अनेकदा लागल त्या पाठपुरावा केला, तरी पण संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी मिळून अधिकाऱ्याकडे वारंवार गेले असता त्यांनी परत परत उडवाउडीचे उत्तर. आणि या ठिकाणी बघा तुम्ही, पाण्याच्या टाकीचा काम चालू आहे. बाजूचं जे मटेरियल काढून पाण्याच्या टाक्याच्या आत खाली खोलवर मुरून भरून घेतलेलं आहे, परंतु बाजूला जे खड्डा झालेला आहे ते त्या खड्ड्यामध्ये खूप सारं पाणी साचल्यामुळे गावात साथीचा रोग खूप पसरलेला आहे. तुम्ही बघा, साथीचा टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया असे अनेक डिसीज गावात पसरल्यामुळे गावातील लोक ग्रस्त आरोग्यग्रस्त झालेले आहे. गावाची आम्ही केलेल्या मागणीनुसार ग्रामपंचायत सदस्य या नात्याने मी शासनाला आवाहन करतो की शासनाने यावर तात्काळ संबंधित ठेकेदार गुत्हेदारावर कारवाई करावी, नसता येणाऱ्या 15 ऑगस्टला आम्ही संपूर्ण गावकरी रूपानायक तांडा व ग्रामपंचायत सर्वे मिळून उपोषण करणार आहोत. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.